दरम्यान सामना अग्रलेखातून मराठवाड्यातील कॅबिनेट बैठकीवर हल्लाबोल करण्यात आलाय. फसवणुकीचा अमृतकाल या मथळ्याखाली अग्रलेख छापण्यात आला आहे. मराठवाड्यातील कॅबिनेट बैठक ही मंत्रिमंडळ बैठकीसाठी लाखो रुपये खर्च करून महागडी हॉटेल सरकारकडून बुक करण्यात आली आहे. पंचतारांकित वातावरणामध्ये कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून बैठक पार पडत असल्याचं म्हटलेलं आहे. नेमकं काय लिहिलेलं आहे सामनामध्ये पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. फसवणुकीचा अमृतकाल असं शीर्षक देण्यात आलं आहे. तर मंत्रिमंडळ बैठकीसाठी लाखो रुपये खर्च करून महागडे हॉटेल सरकारकडून बुक करण्यात आले. पंचतारांकित वातावरणामध्ये कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून बैठक पार पडणार आहे. मराठवाड्यातील दुष्काळावर फुंकर मारण्याच्या चर्चा असल्या तरी बैठकीचा सगळा थाटमाट राजेशाही आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव आणि दुष्काळ राहिला बाजूला असं सुद्धा सामनामध्ये लिहिलेलं आहे. तर राज्य सरकारनं आपल्या राजेशाही थाटाचं दर्शन मराठवाड्याला घडवलं असा घणाघात सुद्धा सामनातून करण्यात आलाय. मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्री येतील आणि झेंडा फडकवून निघून जातील असंही लिहिलंय. जनता मात्र पुन्हा एकदा फसवणुकीच्या ओझ्याखाली चिरडून जाणार असंही म्हटलेलं आहे. कॅबिनेट बैठकीआधी राज्य सरकारनं मनोज सरांगे यांचं उपोषण सोडवून घेतलं. बैठकीमध्ये कोणतेही अडथळे नको, सरकारी वाहनांवर मंत्र्यांवर हल्ले होऊ नये यासाठी सरकारनं वेळ मारून नेलेली आहे. जनता मात्र पुन्हा एकदा फसवणुकीच्या ओझ्याखाली चिरडून जाणार असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.